आजही 24 तास एक पाऊल पुढे. 2012 समता समता टीम इंडियाला अजून एक मोठा धक्का बसला आणि तो दिला भारत दौऱ्यावर आलेल्या इंग्लिश आर्मीनं. धोनीनं कॅप्टन्सी सोडावी अशी मागणीही करण्यात आली, पण कॅप्टन कूलनं कॅप्टन्सी सोडण्यास नकार दिला. मैदानात धोनीला स्वतःला सिद्ध करायचं होतं. आता त्याचा रिझल्ट सर्वांसमोर आहे. त्यानं स्वतःला तर सिद्ध केलंयच, त्याचबरोबर त्याच्या हाती अनेक एक्केही लागलेत. पत्त्याच्या खेळातील चार एक्के तर सर्वांनाच माहिती असतात. 52 पानात फक्त चार एक्के असतात, मात्र धोनीच्या भात्यात चार नाही तर 8 एक्के आहेत आणि त्यापैकी 6 एक्क्यांचा वापर कॅप्टन कूलनं आधीच केलाय. धोनीच्या हातात 8 एक्के. धोनीच्या हातात 8 एक्के कसे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याआधी ते एक्के कोण आहेत ते पाहूयात. चेन्नई टेस्टमध्ये धोनीचा पहिला एक्का तो स्वतःच होता आणि दुसरा ठरला तो विराट कोहली. या टेस्टमध्ये धोनीनं डबल सेंचुरी झळकावली तर विराटनंही 107 रन्सची शानदार इनिंग खेळली. हैदराबाद टेस्टमध्येही कॅप्टन कूलचे 2 एक्के चालले. हैदराबादमध्ये पहिला एक्का ठरला तो मुरली विजय आणि दुसरा चेतेश्वर पुजारा. या टेस्टमध्ये पुजारानं डबल सेंचुरी झळकावली तर मुरलीनंही मिळालेल्या संधीचं सोनं करत 167 रन्सची मोठी इनिंग खेळली. त्यानंतर वेळ आली मोहाली टेस्टची आणि या टेस्टमध्येही धोनीचे 2 एक्के चालले. मोहालीत तुरुपचा पहिला एक्का निघाला तो टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवन आणि दुसरा मुरली विजय. टीम इंडियाच्या या नव्या ओपनिंग जोडीनं मोठा धमाका करत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली. आता होणार आहे दिल्ली टेस्ट आणि दिल्लीतही धोनीचाच डाव चालणार आहे हे नक्की. यावेळी टीम इंडियाचे एक्के कोण ठरतील हे 22 मार्च नंतरच स्पष्ट होईल. धोनीची नवी आर्मी. कांगारूंच्या पतनासाठी त्याचीच रणनीती कारणीभूत ठरली. कांगारूंनी सिरीजमध्ये फक्त टीम इंडियाच्या दिग्गजांवरच लक्ष केंद्रित केलेलं होतं आणि त्यातच ते फसले. धोनीनंही त्यांची नस बरोबर पकडली आणि शेराला सव्वाशेर ठरला. ना सचिन, ना सेहवाग, ना गंभीर, ना युवराज. जुन्या चेहऱ्यांऐवजी माहीनं नवी फौज तयार केली आणि आता हीच नवी फौज टीम इंडियाला दिल्लीचा तख्तही काबीज करून देईल. झी 24 तासाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.